राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. हजारोंनी रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतोय. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर हे गेली वर्षभर कोरोनाग्रस्तांना आणि गरजू नागरिकांना मदत करत आहेत. सोमवारी कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेनं ही ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली आहे. तेव्हा आमदार प्रशांत ठाकूर कळंबोली स्टेशनवर उपस्थित राहून या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. कळंबोली रेल्वे स्टेशनहून रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना झालेत. तेथून ऑक्सिजन भरून पुन्हा ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे. एक्सप्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणं शक्य होणार आहे. त्याअंतर्गत सोमवारी कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेनं ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली तेव्हा आमदार प्रशांत ठाकूर कळंबोली स्टेशनवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.